आणि मनातून आम्ही 24 तास काम केलेलं आहे. तुम्हाला माहित आहे मी 10 वर्ष नगरसेवक होतो. घर टू घर, डोर टू डोर मी जनतेची सेवा करत होतो. आणि जनतेनं, नांदेड जनतेच्या जनतेनं कामाचं पावती म्हणून मला आमदार केलं. आणि मला काळजी लागली माझ्या जनतेचं कसं होईल पुढच्या टर्ममध्ये. मी एवढी सेवा करतो जनतेची आणि आम्ही असं सांगत राहिल्यानं एकनाथ भाईने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबालाही सांगितलं व आपल्या आमदाराला त्रास होत आहे, याचा काहीतरी तोडगा काढा. ही आपल्याला महाविकास आघाडीची युती नको, आपल्याला भाजप संगत सोबतच जावं लागल असे एकनाथभाई मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं खूप दिवस. आजचे मुख्यमंत्री आहेत तर साहेबांनी या महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यांनी गैरफायदा घेतला आमचा आणि स्थानिकला त्रास देणं सुरू केलं. मी सांगत नाही, मी कोणाचं नाव घेत नाही साहेब, मलाही खूप त्रास होता तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. कारण माझी एक वृत्ती नाही, मी कोणाचंच नाव घेत नाही. त्याच्यामुळे हे 50 आमदारांनी मी एकटा नाही बंड केलेलं आहे. बंड नाही हे, हे एक आपल्याला पुढच्या वेळेस काम कसं करायचं, जनतेचं आपण कसं निवडून येईल या भावनेने सगळ्या आमदारांनी शिंदे साहेबांच्या पाठीशी राहिलेत. उद्धव साहेबाविषयी आमचं काहीच नाही, उद्धव साहेब आमचा देव आहे. त्याला ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर ते टॉर्चर करायचं आम्हाला स्थानिकला सुरू केलं तर हे आम्हाला राग आहे. उद्धव साहेबाविषयी आम्हाला काही राग नाही, कारण उद्धव साहेब एक आमचे सर्व काही आहेत. त्यामुळं भाईने जे आज मुख्यमंत्री साहेबांनी जे आज पाऊल उचललं हे जनतेच्या हितासाठी पाऊल उचललेलं आहे. हे काही वाईट केलेलं नाही, कारण आम्ही शिवसेना सोडणार नाही. भाईने सभागृहात सांगितलं सगळं आणि वरीनं सांगलं की मी कसं गेलो कसं आलो असं काही झाकून ठेवलेलं नाही. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, पूर्ण इतिहास सांगला. त्याच्यामुळे आम्ही इतिहास सांगणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही आज जे बाळासाहेब ठाकरेच्या विचाराने, आनंदिकेच्या विचाराने आम्ही हे झेंडा घेतलेला आहे शिवसेनेचा, आणि ही शिवसेनाच आमचा पक्ष राहील. कारण शिवसेनाच हे आमचा पक्ष आहे. मी काही सांगू शकत नाही. मी एक जनतेचं काम करणारा सामान्य शेतकऱ्याचा, माझे वडील मिलमध्ये होते आणि मला सगळी सहानुभूतीची, मला जनतेची अनुभव आहे. मी एक सामान्य माणसाचा आमदार झाला आणि आपल्याला फक्त एकच आहे, जनतेचं काम करायचं. कालच कोणतरी स्टेटमेंट दिलं की आपले महाविकास आता हे नांदेडचे काम आहेत, हे विकासाला स्थगिती दिलेली आहे रद्द करण्याची. हे असं काहीच नाही. मी आज त्यांच्या, आज सत्ता जी आहे शिवसेना भाजपची, त्यांच्या आघाडीमधला मी एक आमदार आहे. मी असं होऊ देणार नाही, माझ्या नांदेडवर अन्याय अजिबात होऊ देणार नाही. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपले लाडके एकनाथभाई शिंदे साहेब हे माझ्या पाठीशी आहेत. विकास करायचा 100% मी तुझ्या पाठीशी राहील. त्याच्यामुळे 100% नांदेडचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. 100% कोणी काही म्हणतो.